खुलताबाद येथे दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक सुधीर महाजन हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय. याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल यांनी संकलित करून संपादन केलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खुलताबाद या पुस्तकाचं प्रकाशन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. अंजली धानोरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी समाज आणि प्रशासक यांच्या समन्वयातून नवसमाज परिवर्तनकडे वाटचाल करायला हवी. सुधीर महाजन यांनी सांगितलं की तंत्रज्ञान आव्हान स्वीकारून समाज माध्यमे टिकून ठेवायला हवी आणि वास्तविक आणि चिकित्सकपणे समाजाचा आरसा जगाला दाखवला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. वैचारिक दर्जा म्हणून प्रसिद्ध होतं त्या 11वी मध्ये असताना मी दैनिक मराठवाड्याच्या चिगूर पुरवणीमध्ये एक लेख लिहिला होता ज्याच्यावर खूप चांगला प्रतिसाद जवळपास एक दीड महिनाभर येत राहिला की किती इकॉनॉमिक्स वर होता तो लेख आणि इतक्या चांगल्या प्रतिक्रिया त्याच्यावर आल्या प्रतिसाद आला. आणि आणखी महत्वाची गोष्ट ही घडली की मला 100 रुपयांची मनी ऑर्डर मिळाली आणि तेव्हा लक्षात आलं की वृत्तपत्र ही इतकी चांगली गोष्ट आहे की नाव प्रसिद्ध होतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवदत्त कोठारे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन श्रीकांत कुलकर्णी यांनी केलंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, प्राध्यापक मुस्तफजीब खान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विशेष उपस्थिती पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, राजेंद्र पवार, अध्यक्ष शहाजी राजे भोसले, महोत्सव समिती, एजाज सर, प्रिन्सिपल चिस्तिया महाविद्यालय, हसन इमानदार यांच्यासह खुलताबाद शहर ग्रामीण आणि दौलताबाद पत्रकार संघाचे सर्व पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते. जावेद शेख, MCN News, दौलताबाद.